मी प्राध्यापक शिंदेकेस आज आपण बी ए भाग एक साठी पेपर क्रमांक एक मराठीचा उदय या पेपरमध्ये जो टॉपिक आहे जो विषय आहे शिवाजींची जावळी मोहीम या विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे उद्योग ही सुरू केले होते. सुरुवातीचा जर कालखंड पाहायला गेला तर सुरुवातीच्या काळामध्ये त्याची जहागिरी होती आणि या जहागिरीचं रूपांतर हे स्वराज्यामध्ये करायचं होतं आणि जहागिरीचं रूपांतर स्वराज्यामध्ये करीत असताना साहजिकच त्यांचा अनेक परकीय सत्तेशी संबंध आणि संघर्ष हा येणार होता आणि त्यामुळं पुढील काळामध्ये त्यांनी संघर्ष करण्याची तयारी ही सुरू केली गेली होती. जहागिरीचं रूपांतर स्वराज्यामध्ये करीत असताना त्यांच्या आसपास किंवा जहागिरीच्या आसपास असणारे जे काही अनेक सरदार होते या सरदारांना त्यांनी मुळी गुलाबीने या राज्यामध्ये किंवा मराठा सत्तेला सहकार्य करण्याविषयी विनंती केली आणि अशा प्रकारची विनंती करून जे काही काटक मावळे असतील जे काही इतर सरदार असतील यांना घेऊन मराठ्यांचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा उद्योग हा शिवाजी महाराजांनी सुरू केला होता. सुरुवातीचा जर कालखंड पाहायला गेला तर या काळामध्ये हे जागेमध्ये शांतता ही निर्माण झाली गेली होती आणि शिवाजी महाराजांच्या जागेच्या आसपास मावळचा प्रांत असेल किंवा नाईक निंबाळकरचा प्रांत असेल असे अनेक प्रकारचे प्रांत हे येत होते आणि अशा अनेक प्रकारचे प्रांत येत असल्यामुळे साहजिकच हे प्रांत आपल्या राज्यामध्ये असावे अशा प्रकारची भूमिका ही शिवाजी महाराजांची होती आणि त्यामुळं त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याशी संबंध साधण्याचा जो प्रयत्न केला आहे. आता जावळीचे मोरे जे आहेत ते जावळीचे मोरे आदिलशाहीच्या अधिपत्याखाली ते राज्य देत होते. त्यांना जावळीचा प्रांत हा दिला गेला होता आणि जावळीचा प्रांत दिला गेल्यामुळं या जावळीच्या प्रांतामध्ये जवळजवळ त्यांच्या 9 पिढ्या या गेल्या होत्या. आदिलशाही सैनिक जर पाहिलं तर आपण असं पाहतो की आदिलशाही सैनिक हे निपाड होतो आणि त्यामुळं महाराष्ट्राची रचना पाहिली तर या महाराष्ट्र रचना पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की काही भागामध्ये उंच सकलपणा आहे, काही भागामध्ये डोंगर रांग आहे, काही भाग सपाटीचा आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती ही महाराष्ट्रात असल्यामुळं आदिलशाही सैनिक किंवा आदिलशाही जे लोक आहेत हे या डोंगराळ दऱ्याच्या प्रदेशामध्ये टिकू शकणार नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांनी जावळीचे जे मोरे आहेत या मोरे घराण्याकडे ही सत्ता सोपवली गेली होती. ज्याच्या वेळेस मदत लागेल त्या त्यावेळेस जावळीच्या मोर्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका ही त्यावेळेस मांडली गेली होती. आता जावळीच्या प्रांतावरती दळवराव मोरे हा राज्य करत होता आणि या जावळीच्या मोर्यांना चंद्रराव अशा प्रकारचा जो किताब आहे हा किताब दिला जात होता आणि हा किताब दिला जात असल्यामुळं चंद्रताई किंवा हा जो संपूर्ण प्रांत जो आहे हा संपूर्ण प्रांत हा त्यांच्या ताब्यामध्ये होता. त्यांनी या ठिकाणी गडीवाचा किल्ला निर्माण केला गेला होता आणि आसपासच्या भागावरती आपला दबदबा निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केला गेला होता. पुढील काळामध्ये जेव्हा दळवराव मोरे हा निपुत्रिक असा म्हणत होता आणि त्यामुळं त्याच्या पत्नीनं आदिलशाहीशी संधान साधणं गरजेचं होतं, परंतु त्याच्या पत्नीनं आदिलशाही संधान न साधता शिवाजी महाराजांचं संधान साधलं आणि शिवाजी महाराजांचं संधान साधून शिवतंत्र मोरे घराण्यातील यशवंतराव यास दत्तक घेतले आणि या यशवंतरावाला सहकार्य म्हणून हनुमंतराव हा जो कारवाय आहे हा कारवाय नेमला गेला आणि हा कारवाय नेमल्यानंतर जावळीच्या प्रांतावरती त्याला चंद्रराव अशा प्रकारचा जो किताब आहे हा किताब मिळाला गेला आणि त्यामुळे जावळीच्या प्रांतावर जो वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण झाले. अशा प्रकारचं वर्चस्व निर्माण झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचे उद्योग सुरू केले गेले होते आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी हा जावळीचा जो प्रांत आहे जावळीचे जे मोरे आहे त्यांना सांगितलं गेलं की आम्ही स्वराज्य निर्माण केलं आहोत, यासाठी तुम्ही सहकार्य करा, जो काही कर असेल जी काही मदत असेल तुम्ही जो आदिशाही देता ते त्यांना न देता तुम्ही आम्हाला द्या, या मोबदल्यामध्ये तुम्हाला जी काय मदत लागेल ही संपूर्ण मदत आम्ही तुम्हाला करू अशा प्रकारे सांगितले गेले. परंतु आपण असं म्हणतो की जावळीचा चंद्रपणाचा कृतज्ञपणा किंवा उद्दामपणा जो आहे हा उद्दामपणा या ठिकाणी दिसून येतो, कारण जावळीच्या चंद्रपणाने सांगितलं की तुम्ही काल राज्य झाला, आमच्या जवळजवळ 9 पिढ्या या ठिकाणी राज्य देत आहेत आणि त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी या ठिकाणी राज्य स्थिर केलेलं आहे, आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारे संपत्ती आहे, नोकर चाकर आहे, त्याबरोबर सैनिक आहे आणि त्यामुळं तुम्ही जर आमच्यावरती स्वारी करण्याचा विचार करत असाल तर उद्या येणार असाल तर आजच या, दारुगोळा तयार आहे असं सांगितलं. त्यामुळं शिवाजी महाराज नाराज झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारे समजून सांगण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केला गेला.
शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्तहेराला मारलो जावळीच्या वयाची संपूर्ण माहिती काढली आणि संपूर्ण माहिती काढल्यानंतर जावळीवरती स्वारी करण्याची योजना ही त्यांनी आखली आणि त्यामुळे पुढील काळामध्ये शिवाजी महाराज जावळी प्रांत जावळी प्रांतावरती स्वारी केली आणि ज्या जावळी प्रांतावर स्वारी केली तेव्हा जावळीचा मोरे जनरल मोरे जो आहे हा कोण गेला त्याची दोन्ही मुलं जी आहेत बाजीराजे कृष्णाजी ही सापडली आणि जनरल मोरे कोण गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी लगेच रायगड केल्या होती हा मोरे कोण गेला तेव्हा त्यांनी लगेच स्वारी न करता जावळीच्या प्रांतावरती शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न त्यांनी केला कारण नवीन राजवट निर्माण झाल्यानंतर आपल्या राजवटीविषयी इथे असणारी प्रजा आहे या प्रजेमध्ये कोणी निर्माण व्हावी अशा प्रकारची भूमिका ही शिवाजी महाराजांची होती आणि त्यामुळं एक दोन महिने त्यांनी या प्रांतामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर या रायगड केल्यावरती मोहीम केली त्यावेळेस साहजिकच जावळीच्या चंद्रा मोरे यांना ठार मारलं गेलं आणि त्यांनी बाजीराजे कृष्णाजी ही दोन मुलं जी आहेत या दोन्ही मुलांना अभय दिले परंतु आपण असं पाहतो की पिढ्या पिढ्या या जावळीच्या चंद्रा मोरे यांचं या जावळीच्या प्रांतात राज्य असल्यामुळं बाजीराजे कृष्णाजी ही दोन्ही मुलं जी होती ही दोन्ही मुलं अंतर्गतपणे परकीय शत्रूशी किंवा इतर शत्रूशी संधान साधला असल्याचं सांगतात आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी यांना ठार मारण्याचा प्रयत्न हा प्रयत्न केला या ठिकाणी जावळीविषयीची कारणं पाहिलेली किंवा मोहिमेची कारणं पाहिलेली तर आपण असं दिसून येतं की जावळीच्या मोऱ्यांचा कुटुंबपण यामध्ये जावळीच्या मोऱ्यांना सहकार्य केले गेले कारण चंद्र हा जो किताब आहे हा किताब शिवाजी महाराजांच्या मिळाला गेला होता परंतु तरी देखील या ठिकाणी हे मोरे विसरले गेले कारण 1648 संक्रमणाच्या दरम्यान आपण असं पाहतो की अफजल खान ज्यावेळेस जावळीच्या प्रांतामध्ये आला आणि जावळीच्या प्रांतामध्ये आल्यानंतर साहजिकच मोऱ्यांनी शिवाजी महाराजांना सहकार्य न करता किंवा त्याचे समाधान न साधता साहजिकच या अफजल खानचे नाव मिळाले आणि अफजल खान नाव मिळून शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये कागारा करणं किंवा लोभ करणं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यामुळं जावळीचा जो प्रांत आहे हा जावळीचा प्रांत घेणं आवश्यक आहे किंवा जावळीच्या मोऱ्यांचा पाराव करणं आवश्यक आहे अशा प्रकारचं मत बनलं गेलं आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी जावळीच्या प्रांतावरती ही स्वारी केली असते त्याचबरोबर दुसरा जर मुद्दा पाहिला गेला चंद्रावर मावळ प्रांतामध्ये हस्तक्षेप आपण जर पाहिलं गेलं शिवाजी महाराजांच्या आसपासच्या प्रदेशामध्ये मावळचे देशमुख हे सर्व होते आणि मावळचे देशमुख असल्यामुळं हे देशमुख जर किंवा मावळचा कोकणचा प्रदेश पाहिला गेला तर कोकणाने मावळे जर पाहिले गेले तर आपल्याला असं दिसून येतं की संपूर्ण लोक म्हणजे दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे लोक जे आहेत हे काटक अशा प्रकारचे होते सळपातळ होते काटक होते आणि साजिक याचे डोंगर आहेत त्यांना माहिती होती आणि त्यामुळे हा जमावाचा प्रदेश जो आहे हा प्रदेश परकीयांच्या ताब्यामध्ये ठेवणं हे अवघड आहे तो प्रदेश अवघड असा पाहिजे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी मावळच्या प्रांतामध्ये साजिकचा सक्सेसिव्ह केला गेला तो जो प्रदेश आहे तो प्रदेश आपल्याकडे घेण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न असतो त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे चंद्रावाचा गुन्हेगार आश्रय आता शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या प्रदेशामध्ये जे काही गुन्हेगार होते हे गुन्हेगार या गुन्हेगार आश्रयांचं जे काम आहे हे काम या ठिकाणी चंद्रराव मोरे करत होते आपण असं पाहतो की या काळामध्ये मुसे खोऱ्यातील कुलकर्णी रंगोत रंबन यानं एका विधवा ब्राह्मण स्त्रीवरती अन्याय केला किंवा अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर शिवाजी महाराजांना सैनिक बकऱ्यांचे सैनिक पाठवलं गेलं तेव्हा हे जे सैनिक आहे किंवा रंगोत रंबन आहे हा कोण गेला याला सहकार्य करायचं किंवा आश्रयाचं जे काम आहे हे काम या ठिकाणी जावळीच्या मोरेने केले शिवाजी महाराजांना विनंती केली किंवा आमचा जो गुन्हेगार आहे त्याला आमच्याकडे सामील करा आमच्याकडे द्या परंतु त्याला न देता साहजिकच पुढील काळामध्ये त्याला या प्रांतामध्ये सामोर घेण्याचा प्रयत्न हा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्याचा बंदोबस्त करण्याची योजना आखली गेली आणि त्यामुळं जावळीच्या प्रांतावरती त्यांनी स्वारी केली होती त्यानंतर दुसरा चौथा मुद्दा जो आहे राज्यवाढीसाठी मोऱ्याचा प्रदेश अनुकूल आपण जर पाहिलं गेलं राज्यवाढीसाठी मोऱ्याचा प्रदेश हा अनुकूल होता शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रांत घेतल्यामुळे पुढील काळामध्ये ज्या अफजल खानची स्वारी आली तेव्हा या अफजल खानाला योग्य प्रकारे प्रतिकार करण्याची ताकद जी आहे ती ताकद या प्रदेशामध्ये निर्माण झाली कारण आपण असं पाहतो की युद्ध जे आहे हे युद्ध शस्त्राच्या तोरावर लढलं जातच त्याचबरोबर मुसद्दीगिरीच्या तोरावर देखील लढलं जातं जर समोरसमोर जर युद्ध लढलं गेलं असतं तर मोठ्या विजय मिळाला असता परंतु मोठ्या प्रमाणात सैनिक खर्च झाला गेला परंतु जावळीचा जो प्रदेश आहे हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये असल्यामुळे साहजिकच अफजल खानला त्यांनी जावळीच्या प्रदेशामध्ये भेटायला बोलावलं गेलं आणि त्याला ठार मारलं दिसून येतं किंवा त्याला वध केला दिसून येतो म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं आपण असं पाहतो की जावळीचा प्रदेश जो आहे हा जावळ प्रदेश शिवाजी ताब्यामध्ये असल्यामुळे किंवा राज्यवाडीसाठी हा प्रदेश अनुकूल असल्यामुळे हा परकीय सत्तेच्या ताब्यामध्ये ठेवणे यासाठी शिवाजी महाराजांनी जावळीचे जावळी
di mimpi ini apa dia sangat tahu dengan saya. Tanda dasar kita asli presiden jahe, ini presiden antar lagi. Apa sebab tu? Kita mama jadi siapa? Jahe, ha ada yang pernah. Ani ha mukti sebab tu. Antara tu, raja tu jadi siapa tu sempurna karawan tu ada, sempurna karawan beri begama, kita tak mahu. Ani beri begama macam apa? Apa dia sempurna karawan siapa tu? Sajalah presiden, darbar ini apalah setan di bawah sini presiden itu. Antara tu, jika resik resik yang nama dari beliau ni. Anda sikit jerman jaga dulu. Ya, tapi ramai dia modal jerman jaga lagi. Ya, semua modal tak payah. Siwaya jerman jaga hanya terlalu gila. Anda saja tu dahulu cakap orang tadi. Tapi soalnya gini, anda pergi siapa? Apa dia sikit lagi? Percaya kita ada sesuatu itu. Ia sambar jasa dengan raja kan. Apa sebab tu? Kini anda berkaca suara dah. Anda berkaca suara itu, anda berkaca raja hasil kiri gini. Ya, anda ciri baik dia. Tapi asal anda sesuatu itu. Kini raja itu asal kerana kita sedang tak. मुझे जैसे सामर्थ्य से ये राज्य का मुसलमान सत्ता नहीं मुझे मुसलमान सत्ता नहीं ये राज्य निर्माण के लिए ये राज्य निर्माण के रास्ता ना आपने सामर्थ्य वाले राज्य निर्माण के लिए अंतिम लोग शिवाजी महाराज देखिए या सामर्थ्य वाले जावेचा प्रांत वाले स्वाली के लिए अन्हार संपूर्ण जो प्रांत है आप प्रांत हसर के लिए ना हा प्रांत में आया लोग शिवाजी महाराज ना पूरे काल में राज्य निर्माण करने साथी राज्य वालने साथी प्रदेश सत्ते तोड़ने साथी कौन थे प्रकार चाहे अर्जन जाए या अर्जन ही या निर्माण जाए कारण जवर जवर नो पेजी संपत्ति की शोधनादर में आ रही है त्याग बोल बोल मुरारबानी देशमान देश साथी ताकत मावे इतने में आ रही है अन्य याद बोल बोल याद आप ले जिस साठा है तो संपूर्ण साठा करना में आ रही है अन्य हाँ संपूर्ण साठा में आ रही है लम्बे तो दोनों प्रदेश में आ रही है लम्बे शिवाय मर्दानी आपने राज्य जा रहे कि आपने राज्य स्थिर करने का तो प्रयत्न है हा प्रयत्न याचा माध्यम तो केलेला दिसतो.